नाही याच्यामध्ये संपले आमच्याकडून तीन साईज वगैरे एकच शिल्लक आहे एकच शिल्लक आहे मी 1490 रुपयाला पण तुम्हाला जर पुढच्या वर्षी पाहिजे असतील ना तर नाणी नक्कीच अवेलेबल करून देणार आहे गणेशाचा दरबार कसा असावा एवढा सगळे विंडोचे कर्टन वगैरे दाखवलेले आणि हा 3D आणि हा पूर्ण 1 पीस आणि त्याच्यामध्ये पण 1.5 फुटाचे आरामशीर बसतात आपण कृष्ण जन्मासाठी पण वापरतात देवीसाठी पण वापरतो छोट्या छोटे गणपती बाप्पांसाठी आपल्या घरामध्ये काही छोट्या मोठ्या असतील त्याच्या सजावटीसाठी इकडे आपण मकर बघू शकतो की मी प्रथमेश केळकर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आणि असाच एक भन्नाट ब्लॉग घेऊन आलेलो आहे. आज आपण आलो आहोत प्रभात कुटीर गणेश गल्ली येथे उत्सवी एक शॉप आहे ते फुट्यांचं मकर बनवतं तर त्याची आपण आज माहिती घेणार आहोत नानींकडनं. नानी पहिले तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आणि नानी आम्हाला याबद्दल थोडी माहिती द्या की ही संकल्पना कधी चालू झाली. तसं बघितलं ही इको फ्रेंडलीची संकल्पना आमची 20 वर्षापूर्वी चालू झालेली म्हणजे सरकारने तरी आता 2 वर्षापूर्वी बंद केले थर्माकोल वगैरे पण आम्ही हा निर्णय 20 वर्षापूर्वीच घेतलाय. आम्ही थर्माकोलचे बऱ्यापैकी डेकोरेशन बनवत होतो त्याही कलाकृती आमच्या चांगल्या प्रकारे साधत होते पण त्याच्यानंतर प्रदूषण होत आहे हे आमच्या लक्षात आलं कारण शेतावर आमची बनवलेली होती फॅक्टरी तर तिथे अगदी शेतावर तुकडा जरी पडला थर्माकोल तर तिथे गवतसुद्धा नव्हतं आणि तो थर्माकोल म्हणजे त्याचं विघटन नव्हतं म्हणजे कुठे अगदी नदी नाल्यात विहिरीमध्ये कुठेही तुकडे हवेने पसरलेले असायचे पांढरं शुभ्र दिसायचं शेतावरती सगळीकडे हवेमुळे ते पसरायचं हलकं आहे ना आणि मग त्या जागेवर काहीच नव्हतं आणि ते जाळलं तर त्याचा जसं डांबरचे स्मेल येतं तसा सुगंध म्हणजे वास येतो आणि त्याच्या आणि जळजळ होते खूप म्हणजे अगदी कारागिरांना त्रासही व्हायचा कचरा मोठ्या प्रमाणात निघतो कलाकृती करता येईल त्याच्यावर मग हा आम्ही निर्णय घेतला की याला आपण बंद करूया आणि म्हणजे अगदी 2-3 वर्ष आम्ही खूप प्रयत्न केले काय देता येईल आपल्याला गणेश भक्तांसाठी कारण आमचा तसा प्रेमात पडलेला तर्माकोलच्या याच्यात खूप गणेश भक्त होते अगदी सकाळीच्या 4 गाड्यांनी यायचे आम्ही वनवाळी हॉल वगैरे लावायचं आणि बसून असायचे ते खरेदी करण्यासाठी ते सगळे म्हणायचे की आम्ही तुम्ही थर्माकोलचे बंद करताय तर आम्ही काय लावायचं गणपतीसाठी आम्हाला पर्याय द्या तेव्हा मग हे पर्याय आम्ही अगदी याच्यात गेलो पाड्यांनी वगैरे भिवंडी वगैरे तिकडे शोधलं बांबू पानं चटया ट्राय झालं अगदी 2-3 वर्ष काय देतात देण्यासाठी म्हणजे काही करू शकतो आपण पण ते फोड झालं पाहिजे ते लोकांना नेता आलं पाहिजे परत ते उभं करता आलं पाहिजे हा त्याच्या मागचा विचार आता कशापासून हे काही आपण 1-2 डेकोरेशन बनवत होते आता जे औषधी लोक ते बनवतात बघा पण सगळ्यांना कसं स्वस्त होईल इजी नेता येईल कारण आमचे अगदी आम्ही दुबई जर्मनी बाहेरगावी डेकोरेशन जातात अगदी छान याचं पॅकिंग होतं फोल्डिंग होतं आणि परत ते लावतात आणि स्वस्त आहे सगळे आता मी इथे अजून आणि इथं क्षणी मी बघितलं की खूप गर्दी आहे ग्राहकांची खूप पसंती भेटते तर आपलं केंद्र अजून तुमच्या ठिकाणी हे फक्त आपलं गणेशगल्लीवरती आता सध्या आमचं या करोनामुळं आम्ही बाहेर शेल्टर लावले नाही आणि कारागिरही कमी झाले माझ्या घरामध्ये तर 2 वर्ष अगदी सगळे शांत होते गणेश मूर्तीवाले डेकोरेशनवाले गणेश भक्तही तर त्यांचाही आता ह्या वर्षी उत्साह आणला आहे म्हणजे अगदी आम्ही समाधानी आहोत इको फ्रेंडली मकर ते खेळायला येतात आनंदाने खरेदी करतात आणि आता गावी पाठवणाऱ्यांचे अगदी 15 दिवसापासून लगभग चालू त्यामुळं त्यांचंही छान आता आपण बघतो की अवघ्या काही दिवसांवर गणेश उत्सव येऊन ठेपलेला आहे तर नानी मला सांगू शकते की सगळ्यात स्वस्त म्हणजे जे आपल्या गणपती बाप्पांसाठी म्हणजे 1 फुटापासून कोणतं मकर आपल्याकडे आता हे बघा हे अगदी 290 रुपयाचं मकर आहे आणि हे अगदी 5 मिनिटातच याचे जॉईंट होतात हा 1 पीस आहे खाली पेस लावा हे फक्त खांब तयार करा आणि अगदी 290 रुपयापर्यंत आहे याची याच्यामध्ये मूर्ती अगदी तुमची 6 फुटाची आरामशीर बसते आणि हे रजिस्टरप्रमाणे त्याचं फोल्डिंग होतं ज्याला काही जास्त जागाही लागत नाही एकदम इझिली म्हणजे एकदम 10 मिनिटांमध्ये जर आपण घेऊन गेलो आणि 200 रुपये मित्रांनो याची किंमत आहे म्हणजे मी पुढच्या वर्षी वापरू शकता तरी फोल्ड करून तुम्ही व्यवस्थित ठेवलात तर तुम्ही पुढच्या वर्षी पण वापरू शकता तर ही 290 रुपये ही प्राईज आहे आणि दुसरं आपण बघतोय सिद्धिविनायक मकर म्हणून नाव आहे आता ही सिद्धिविनायकची प्रतिकृती खरं म्हणजे कारण मेन मंदिराचं डिझाईन पण सरांच्या हस्ते झालेले आहे ओरिजिनल आणि ते मनात होतं की आपण याच्या प्रतिमा बाहेर द्यावी आणि ते ह्या डिझाईन तर खूप लोकांनी पसंती केलेले म्हणजे अगदी हे 2-3 वर्ष लोक वापरतात परत ठेवतात
म्हणजे अगदी परवाच एक जण आलेला, 5 वर्ष त्यांनी वापरले सिद्धिविनायक मखर, म्हणजे ते काही कंटाळले नाहीत, परत त्यांनी सिद्धिविनायकच नेलं वापरायला, म्हणजे एवढे प्रेमात पडलेले आपण बघू शकतो की छोटी साईज आणि मोठी साईज सुद्धा इथे अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये 3 साईज आहेत, मग याच्यामध्ये किती फुटापर्यंत मूर्ती बसू शकते? आपण 3.5 फुटाची मूर्ती अगदी आरामशीर बसते, त्याच्यामध्ये 1 फुटाची म्हणजे याच्यात 3.5 फुटापर्यंत आपण बसतो, आणि याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती आरामशीर स्थापना होते त्याची. 2 फुटाची सूर्य मखर आहे, याच्यामध्ये सर्व सूर्याचं हे दाखवलेलं आहे वरती, कल्पना संकल्पना आहे. हा चारही बाजूने ओपन आहे आणि याचे खांब चारही असे छान उभे केले ना, पाहिजे तसं हा पडदा देतो आम्ही, तर सूर्याचं जो किरणाचं हे आहे वगैरे, आणि आपण आतमध्ये बघू शकतो की सूर्यांचे पूर्ण असं दाबारा गेला आहे. लोकांना बंद डोम लागतं, काहींना सगळ्यांना ओपन आवडतं असं नाही, त्यांना वरती घुमट पण लागतं, तर त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. याच्यामध्ये 2 साईज आहे, इकडे एक फ्लोरासन आहे, तर आपण बघू शकतो इकडे. आणि हे अगदी स्वस्त आहे, हे पण 290 रुपयाचं आहे, याच्यातही अगदी 1 फुटाची मूर्ती आरामशीर बसते, ओपन मध्ये येते. त्याच्यामध्ये 4 साईज आहेत, याच्यामध्ये 4 साईज आपण बघू शकतो. ती 290 650 रुपयाला एक आहे आणि 1490, म्हणजे असे 3 साईज अवेलेबल आहेत. फ्लोरासन मकर म्हणून याचं नाव आहे. आणि सगळे याच्यामध्ये फुलांचे प्रकार दाखवले, जास्वंदाचं, सूर्यफुल, अशा वेगवेगळे फुलांची संकल्पना आहे. संकल्पना बरोबर आहे, आपण बघू शकतो की प्रत्येक असं डिझाईन केलं आहे, प्रत्येक वर्ग वेगळा आहे, पण हे सगळं कुट्ट्यांमध्ये केले, म्हणजे इको फ्रेंडली आपल्याला गणेश करायचा असेल तर आपण नक्कीच इकडे एकदा येऊन भेट देऊ शकता. आणि इकडे पुढे पण हे पण सिद्धिविनायकाचा एक गाव महल आहे, ओके, एक संकल्पना रचना आहे नवीन, हा नवीन रचना इकडे केलेली आहे. आणि हे कॉपर म्हणून टेम्पल, याचे सगळे कॉपरचे रंगसंगती, अगदी वरती बघा अष्टविनायक दाखवलेले, म्हणजे कळस तांदळ असतो आपलं जे प्रतीक आहे ते दाखवलेलं आहे, आणि म्हणजे ओम आहे तो पण सगळं, म्हणजे कॉपरचं थीम आहे याच्यामध्ये, कलर संगती आणि बघा मंदिरामध्ये जे सज्ज असतात ते बघा सगळं बारीक बारीक काम दाखवलं आहे, आणि ती सुद्धा पूर्णपणे पुट्ट्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये पण अगदी 2.5 ते 3 फुटाची आरामशीर स्थापना, 2.5 ते 3 फुटाचा आपला गणपती बाप्पाचा स्थापन याच्या 2 साईज आहेत. याच्यामध्ये 2 साईज आहे मित्रांनो, म्हणजे ही एक मोठी साईज आपण बघू शकतो 5,900 रुपयाला आहे, तर ही छोटी आहे 2,900 रुपयाला. कारण गोवर गणपती असतात लोकांचे, त्याच्यासाठी एक मोठे टेबल असतात किंवा पाठ मोठे असतात, बरोबर, तर त्यांच्या सुविधासाठी किंवा सोसायटीचे असतात गणपती चाळीमध्ये वगैरे किंवा दोन्ही बिल्डिंग मधल्या जागा, आणि त्यांचं बजेटही थोडं प्रमाणात असतं, कारण आता लॉकडाऊनमुळे खूप जणांचं बजेटही कमी आहे, म्हणजे तुम्ही इकडे एक ऑप्शन म्हणून हे इको फ्रेंडली पण आहे, पाहिजे तसं ऍडजस्ट करता येतं, म्हणजे छोटा करता येतो, मोठा करता येतो, म्हणजे साईजनुसार मोठाही होईल तो ब्रॉड आणि छोटाही होऊ शकतो, आणि अनेक वर्ष आपण वापरू पण शकतो. हे ते फ्लोरासन मधलं जे याच्यामध्ये अगदी 3.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते, ओके, याच्यामध्ये आपण फ्लोरासन बघतो. आणि याच्यामध्ये नानीने सांगितलं की 3.5 फुटाची मूर्ती आरामात बसू शकते, आणि जे छोटे मंडळ असतील आणि घर असतील, म्हणजे छोटी ज्यांचं छोटं म्हणजे फॅमिली मोठी आहे आणि त्यांना डेकोरेशन घ्यायचं आहे, तर आपण नक्कीच इकडे एकदा भेट द्या. आणि या घरगुतीसाठी पण वापरतात, ज्यांचे मोठे हॉल वगैरे आहेत तर ते अगदी आरामशीर मोठं डेकोरेशन छान वाटतं त्यांच्या घरामध्ये. तर आपण इकडे बघू शकतो नानी, हा सिद्धिविनायकाचाच एक असं ओपन मध्ये थोडा ते पॅलेसच प्रकार आहे गाभाऱ्याचा, आता मी दाखवलं तर हे पण घरामध्ये पण हे रचना करतात लोक, आणि छान त्याची संकल्पना तयार होते ते. याच्यामध्ये पण गोवर गणपती बसवता येतो, म्हणजे सगळं सगळं आहे, आणि आतमध्ये लायटिंग वगैरे लावलेली आपण बघू शकतो की पूर्ण असा मकर. आणि याच्यामध्ये किती फुटापर्यंत नानी मूर्ती? याच्यामध्ये पण अगदी 3 फुटाची मूर्ती, 3 फुटाची मूर्ती, म्हणजे मंडळांची किंवा घराची 3 फुटाची मूर्ती हा मकरामध्ये बसू शकते. आणि याची प्राईस 7,900 रुपयाला नाही, पूर्ण सेट तो आहे लावलेला सगळा भेटला, हा 7,900 रुपयाला आहे. आणि आपण इथे बघू शकतो की जे मोठे मंडळ असतात, मला वाटतं 6 फुटापर्यंत एक मोठी ते, हा मंडळासाठी एक संकल्पना आहे, कारण छोट्यांसाठी अगोदर म्हणजे घरगुतीसाठी बनवलेले आहेत, पण मंडळी म्हणायला लागली की आमच्यासाठी काय बनवलं तुम्ही, तेव्हा त्यांच्यासाठी पण ही रचना केलेली आहे, म्हणजे हा जर शेट
प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये करायचं म्हणतात, अगदी 4 ते 5 लाख खर्च आहे याचा, सगळे कारागीर आणि ते सगळं. आणि जर तुम्ही याच्या थर्मोकोल मध्ये जरी बनवायचं म्हटलं तरी अगदी 2 लाखाच्या पुढे याचा खर्च जातो. हा अगदी आम्ही 38,000 मध्ये जवळजवळ 7-8 फुटाची मूर्ती, तर मंडपापर्यंत जवळजवळ 12 फुटाचं डेकोरेशन आहे. आणि मंडळांना ज्यांचं बजेट नसेल, लॉकडाऊन मुळे आपण बघू शकतो की खूप जणांचे बजेट नाही, तर एकदम 38,000 मध्ये तुम्हाला पूर्ण सेट भेटतो. आणि असं नाही की वर्षानुवर्ष तुम्ही वापरू शकता, किंवा छोटा एक्सपेन्स जागा छोटी असेल तर तुम्ही ऍडजस्ट करू शकता त्यात. आणि या सेट मंडळांसाठी उपलब्ध करून दिला आहे उत्सवी यांनी. तर आपण सेकंड मकर बघूया. ह्या जयपूर सेट म्हणून आहे. हा, जे जयपूरच्या ज्या विंडो असतात ती संकल्पना याच्यामध्ये दाखवलेले बघा साईज ते बघा. आणि हा पण ॲडजस्टेबल आहे, छोटे मोठे करता येतात त्याच्यामध्ये डेकोरेशन. आणि अगदी जाळ्या म्हणजे लोक खूप कल्पनेने ते सजवतात, मागून लावतात, लाइटिंग काही भव्य करतात, ते अजूनच वेगळं वाटतं. पाठीमागून अगदी एकानिकर असे लाइटीचे हे ठेवलेले आहेत, नळ्या, आणि त्याला पेपर लावलेले तीन तीन चार चार, तर इतका तो छान उठवण्याचा इंद्रधनुष्याचा पूर्ण आपण बघू शकतो की त्यांनी रचना केलेली लाईटिंगची उत्तम असं हे डेकोरेशन आहे. आणि पुढे आपण बघू शकतो की आपण सिद्धिविनायक मधलंच आहे, ज्यांचे मोठे टेबल आहेत म्हणजे पाट आहे, बरोबर, त्याच्यासाठी कल्पना आहे ती दाखवली, मोठे पाट आणि त्यांना असं ओपनली आणि जागा ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी हा सिद्धीने एक सेट आहे. आणि हा 6,900 रुपयाला आहे. याच्यामध्ये पण गोवर गणपतीची, म्हणजे गोवर गणपती आपण साईडला ठेवू शकतो आणि मध्ये आपला घरगुती गणपती बाप्पा ठेवू शकतो, ते आपण बघू शकतो. जाळ्यांचाच प्रकार आहे, म्हणजे जे अगदी 5 फुटाची मूर्ती आहे तर तिची स्थापना याच्यात करू शकतात ते. म्हणजे हा जातो जवळजवळ 6.5 फुट आहे मूर्तीच्या परती पाहिजे, 5 फुटाच्या पण ते मूर्ती बसू शकते. आणि पूर्ण लाइटिंग बघू शकतात की पूर्ण इंद्रधनुष्याचा कलर असा लाइटिंगला दिलेला आहे. आणि पुढे आपण बघू शकतो की ज्या मंडळांची थीम यावर्षी महाराजांचा किल्ला वगैरे दाखवायची असेल तर त्यांच्यासाठी हे मकर आहे. हा गडकिल्ला आहे, हा अगदी 7 फुटापर्यंतच आहे, म्हणजे हा उंचही करू शकता तुम्ही, अगदी 8 ते 9 फुटाची मूर्ती याच्यात स्थापन होऊ शकते. याची तशी अरेंजमेंट आहे का, तो छोटा करता येतो, मोठाही करता येतो. आणि याच्यामागचं एक संकल्पना आहे की आपल्या राजांची ओळख असावा, जो खजिना आहे तो छोट्या मुलांपर्यंत, मोठ्या मुलांपर्यंत, माणसांपर्यंत त्याची माहिती मिळावी. इथं दाखवलेला हा प्रतापगड, इकडे सिंधुदुर्ग आहे, इकडे शिवनेरी आहे, आणि हा सिंधुदुर्ग आहे, असे दाखवलेले आहेत. आणि छोट्या दोस्तांसाठी पण केलेले, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख लहान मुलांना व्हावी याचाच उद्देश आहे मागे. आणि पर्यावरणाला पण सुरक्षा व्हावी, किंवा डेकोरेशन वगैरे हे बंद होत आहे. आपण फुट्यांचं बघू शकतो की इथे किल्ल्यांचं मकर पूर्ण केलेलं आहे मंडळांसाठी. तर नाण्याची प्राईस काय आहे पूर्ण याची? प्राईस अगदी 40,000 पर्यंत आहे. आणि जसं मटेरियल आहे तसं ते कमी जास्त होत, कमी जास्त म्हणजे त्याची हाईट वगैरे त्यांच्या याच्याप्रमाणे इन्क्वायरीप्रमाणे आम्ही करू. आणि जे प्रयत्न तर केलेला आहे आम्ही दाखवण्याचा, जे काही किल्ल्यांवर ढाली तोफा वगैरे ते कलाकृती आहे, म्हणजे एकदम बारकाईने, म्हणजे गणपती बाप्पांचा पण आपण बघू शकतो की पूर्ण त्या दरवाजाच्या वरती पूर्ण असं रेखीवचे काम असतं हे दाखवण्याचा प्रयत्न इकडे केलेला आहे. हे आहे हे मयूरासन आहे, बघा प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्याला नावच मयूरासन दिलेलं आहे. बघा मोरांचे हे दाखवलेले असे, पण त्याचा पिसारामध्ये जो काही फोर्स आहे तो अगदी म्हणजे प्रत्येक पीस आहे हा हाताने पहिला बनवला जातो, अगदी याच्यामध्ये वेळ जातो, 5 ते 6-6 महिने एक एक पीस तयार करायला जातो. एक मॉडेल तयार होता खूप काही वेळ जातो, फोल्डिंग कसं असे आपण बघू शकतो ना की इकडे बारकाईने जे डिझाईन केले आहेत, आणि मोरावरती सुद्धा त्याच्या पिसाऱ्यावरती डिझाईन प्लस त्यात लाईट ऍड केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हा अजून उठून दिसतोय. आणि याची किंमत फक्त 2,990 रुपयाला आहे. याच्यामध्ये 2.5 फुटाची मूर्ती आरामशीर, 2.5 फुटाची मूर्ती याच्यामध्ये होऊ शकते. आणि नाणे याच्यामध्ये साईज ही एकच आहे? नाही, साईज त्याच्यामध्ये 2 आहे, हा इकडे आहे. ओके, कारण काहीच्या जागा छोट्या असल्यावर त्यांना मोठ्याची काही हे नाही. ओके, म्हणजे छोट्या म्हणजे 1 फुटाची 1.5 फुटापर्यंत बसू शकते. 1990 रुपयाची किंमत आहे.
आणि आपण इकडे बघू शकतो आणि छोटे आपले एक फुटात युनिक वाटतोय एकदम वेगळं. याच्यामध्ये तीन साईज आहेत, नवरंग नाव दिलेले आहे ना याच्यामध्ये. नवरंग म्हणजे खूप रंगांची याच्यामध्ये संगती आहे. आपल्याला दिसायला फ्रंटला फक्त येलो वगैरे दिसतो, पण जेव्हा येत आहे बघा चक्र वगैरे मागून लावलेले आहे आणि हा अगदी 10 मिनिटात उभा राहतो, कारण हा वन पीस आहे. हा एकदम असं फोड होतो सगळ्यात. हा दोन पाठीमागे जातो, फक्त तुम्ही सरळ करा किंवा बाप्पाची स्थापना केल्यावर याला तुम्ही उभं करू शकता. म्हणजे बॅक साईडने आपण डेकोरेटिव्ह करू शकतो मॅडम. आणि आपण याच्यामध्ये एक 2 फुटाची मूर्ती बसेल. हो, याच्यापर्यंत जवळजवळ 2.5 फुटापर्यंतची मूर्ती. मित्रांनो 2.5 फुटांपर्यंत आपण याच्यामध्ये मूर्ती बसू शकतो आणि याची प्राईस 1990 रुपयापर्यंत आहे. आपण बघू शकतो की असं पूर्ण डोंग वगैरे आहे आणि तुम्ही बघू शकता की लाइटिंग बघू शकता की असं सप्तरंगी प्रमाणे आणि पाठी जर तुम्हाला दिसत असेल तर त्यांनी चक्र लावलेलं आहे. आणि हा पेपर पण म्हणजे साधा नाही, हा चांगला याचा क्वालिटी आहे बघा. हा पण हे वेगळं त्याची किंवा कपडा नाही, बरोबर बाहेरून मागवलेला आहे आम्ही पेपर याच्यासाठी. म्हणजे पूर्ण इको फ्रेंडली, आपण पर्यावरणाच्या रक्षणासाठी इको फ्रेंडली. हे त्याच्यावरलीच ही एक दुसरी साईज आहे, याच्यामध्ये 3 साईज आहे छोट्या मोठ्या. ओके, ही दुसरी साईज आहे, ही आहे 1500 रुपयाला. आणि नाही आपण इकडे बघू शकतो पाळणे सगळ्या विंडोचे कर्टन वगैरे दाखवलेले आणि हा 3D आणि हा पूर्ण 1 पीस आहे. अगदी हा पण 10 मिनिटात उभा राहतो, कारण याची एक घडी होते वेगळा बेस आहे. वरती डोम येतो वेगळा आणि हा कुठे नेऊ शकतात अगदी 2-3 वर्ष कंटाळा येईपर्यंत वापरू शकतात. डेकोरेशन मध्ये वेगवेगळी साधलेली आहे आणि 3D म्हणजे याच्यामध्ये आपण बघू शकतो की समोरून उभे राहिल्यावर असं वाटतं की आतमध्ये अजूनच मोठा आहे. तर नाणे याच्यामध्ये किती फुटापर्यंत आपण पावणे 3 फुटाची मूर्ती बसते आणि मित्रांनो 4450 रुपयाला आहे. दोन साईज आहे त्याच्यामध्ये, एक छोटा आहे पुढे, एक छोटा पुढे आहे. आपण इथे बघू शकतो की जयपूरची संकल्पना आहे घरगुतींसाठी, म्हणजे लहान इथे 2 फुटापर्यंत एक मूर्ती बसू शकते. त्यांना घरगुतीमध्ये जयपूर मक्कल पाहिजे असते तर ते अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता तिथे पुढे पण एक आहे की जयपूर मक्कल असं त्याच्यात इथे आम्ही अष्टवेळ दाखवलं, राजकमल दाखवलेली ह्याच्या सेविक आहे म्हणजे. आणि नावं पण आम्ही तशी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्या हे केलेली आहे, झालं लक्षात त्यांची ओळख केलेली. मग नाणी मकरची प्राईस कशी आहे? याची मकरची आहे बघा 1680 रुपयाला आहे. अगदी त्याला काही नाही, फक्त गम 10 रुपयाचा. मित्रांनो हा सेट उपलब्ध आहे, फक्त गमने चिटकवायचा आहे. 1680 रुपयाची प्राइस आहे. तर एकदम स्वस्त आणि आपल्या पर्यावरण पूरक असं मकर आहे. तर आपण बघू शकतो की ते पुढे पण आहे, नवरंग मकर म्हणून असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये साईज अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये साईज अवेलेबल आहेत मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपण 1 फुटाची नाणी याच्यामध्ये आपण मूर्ती बसू शकतो आणि 990 रुपयाला फक्त मित्रांनो आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण फुट्याचा बनवलेला आहे. पुढे हा पण गणेश महल मधला छोटा आपण बघू शकतो की गणेश महल आहे 1490 रुपये. आणि नाणी याच्यामध्ये हा वरून बंद आहे, हा अगदी 5 मिनिटात उभा. हा 1 पीस आहे आपला, 1 पीस खालचा वरचा बेस लावा तुम्ही. हा घुमट वेगळा आहे, आपण बघू शकता वेगळा आहे. आणि याचे साईज अवेलेबल आहे का? नाही, याच्यामध्ये संपले आमच्या 3 साईज वगैरे. एकच शिल्लक आहे 1490 रुपयाला. पण तुम्हाला जर पुढच्या वर्षी पाहिजे असतील ना तर नाणी नक्कीच अवेलेबल करून देणार आहे. आपण पुढे बघू शकतो की लहान घरगुतीसाठी गडकिल्ल्यांचं त्यांचं संकल्पना असेल आणि त्यांना पर्यावरणपूरक बनवायचं असेल. तर आपण सेटअप बघू शकतो, संगती सारखी आहे आणि नाणी याच्यामध्ये साईज ही एवढीच आहे. त्याच्यामध्ये हा कसं छोटा मोठा करू शकतो, त्याच्यामध्ये 2 साईज आहेत ज्यांचा कमी टेबल आहे, डायनिंग टेबल आणि ज्यांच्याकडे मोठे टेबल आहे. मीच रचना आहे याच्यामध्ये 1 फुटाची मूर्ती पैसे लागते आणि ही 3450 रुपयाला होणार मित्र. आणि ह्याच्यामध्ये ना की साधा पण त्याच्यातच प्रकार हे दुसरं स्थापना दाखवलं आहे. म्हणजे मोठाही करू शकता तुम्ही अगदी 4 फुटाच्या मूर्तीसाठी, म्हणजे आम्ही ॲडजस्ट केलेले आहे. हे जस्ट वाढ
आणि आपण बघू शकता झोपा म्हणजे एक नवीन तुम्ही संकल्पना केली, याचं नाव काय? त्याला झुला नाव दिलेलं आहे, ते आपण मयूर असं ना त्याला हे ठेवलेलं आहे म्हणजे बाप्पासाठी बॅकग्राऊंड आहे. आणि हे बघा लोड वगैरे फिरलेले सगळे असे याला मी प्लाय दिलेले खाली, झुलवता येत नाही एवढं जर लाकडाचा बनवायचा म्हणजे तर अगदी 25,000 रुपये खर्च पाहिजे याला. बरं, सांभाळणं कठीण सांभाळ करतो. हे अगदी शोपीस केलेलं आहे सगळ्या जे झोपायला आणि याच्याखाली रजी शौरांचा वजन नाही डायरेक्ट याच्यावर ना बसू शकत आणि 5,900 रुपयाला मित्रांनो आला आणि साईज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये दोन साईज आहे. त्याच्यामध्ये ही एक मोठी साईज आहे आणि आपण बघू शकतो ही एक मीडियम आहे 3,900 आहे आणि याच्यामध्ये किती फुटाची त्याच्यामध्ये पण 1.5 फुटाची मोठी आरामशीर बसते. आपण कृष्ण जन्मासाठी पण वापरतात, देवीसाठी पण वापरतात म्हणजे आणि गणेश उत्सवासाठी आपण वापरू शकतो. म्हणजे कृष्ण जन्माष्टमी झाली, गणेश उत्सव आणि आपला नवरात्र उत्सव तिन्ही तुम्ही उत्सवासाठी एक मखर वापरू शकतात वर्षानुवर्षे आणि पूर्ण इको फ्रेंडली आहे. त्यांचे गावी मोठे टेबल आहेत, घरं आहेत, तर त्यांनी हे बॉक्स वाढ बघा जेव्हा आपण किल्ल्यामध्ये चढायला जातो तेव्हा पायऱ्या पायऱ्याने उंच तेव्हा मेन किल्ला दिसतो म्हणून असं जसं लांबपर्यंत जाऊन ते डीप दिसावं. याच्यामध्ये 3-4 फुटाची मूर्ती बसेल असे आपण ऍडजस्ट करू शकतो. सहज घेऊन जाऊ शकतो आपण कोणत्या मखरचं आणि म्हणजे इझिली कुठेही म्हणजे मुंबईच्या बाहेर जरी डिलिव्हरी असेल ना तरी आपल्याकडे अवेलेबल. आणि आता जातात आमच्या अमेरिका मुंबई सगळे ते आम्ही त्या सुविधा ठेवलेल्या आहेत, पॅकिंग करतात लोक, ऑनलाईन बुकिंग करतात. बरोबर, म्हणजे आता जग बदललेलं आहे तसं लोकही थोडे आळशी झाले घरात त्यांना सगळं भेटतं. जसं आपण इकडे बघू शकतो की जे लहान डेकोरेशन आहेत ना त्यांचे पण पॅकिंग करून ठेवलेले आहेत. आपण बघू शकतो एकदम छोट्या साईजमध्ये म्हणजे तुम्ही घरी इझी घेऊन जाऊ शकता एकदम छोट्या साईजमध्ये. तुम्ही जास्त चांगलं सजवता. हा पण 3D आहे, त्याच्यामध्ये अगदी 2 फुटाचे आरामशीर बसते. आणि एवढं जंगलामध्ये आहे कलाकृती म्हणा बघा दाखवलेले सगळे नदी हो नदी वगैरे बघू शकतो आणि छोटे छोटे प्राणी पण सुद्धा 3D पोपड वगैरे बघू शकतो. झाडांवरती वगैरे पण थीम दाखवलेली. बरोबर, ही थीम आपण दाखवलेली आहे बघू शकतो 3D. आणि नाही याची प्राईस 3,900 रुपयेपर्यंत पण ठेवली आणि याच्यामध्ये साईज अवेलेबल आहे. हो, त्याच्यामध्ये 3 साईज आहेत. ही मधली साईज आहे, तुमच्या पाठीमध्ये फक्त ती मोठी साईज आहे. ती आपण 3.5 फुटाची मोठी आरंभ साडेतीन फुटाची मोठी मित्रांनो बघू शकतो. ही मोठी साईज आहे, याच्यामध्ये 4,600 रुपयाला आहे आणि मिडियम साईज आहे 3,900 रुपयाला. तर अजून छोटी साईज पण आहे आणि मी आपण छोटी साईज बघतो त्यामुळे 1.5 फुटाची मोठी आरामात बघतो. आणि हा म्हणजे कृष्ण जन्माला पण वापरला जातो, गणपतीसाठी पण वापरतात आणि अगदी देवीसाठी पण वापरतात. आता मित्रांनो लवकरच आपली दहीकाला पण येतो आहे कृष्ण जन्मासाठी जर तुम्हाला पाहिजे असतील हा मखर तुम्हाला एक आयडिया किंवा तुम्ही प्रेम बघू शकता. 1490 रुपयाला मखर आहे. याच्यामध्ये 3 सण साजरे होतात म्हणजे कृष्ण जन्म झाला, आपला गणेश उत्सव झाला आणि नवरात्री. तीन सण तुम्ही आपल्या एकाच डेकोरेशनमध्ये वर्षानुवर्ष साजरे करू शकता. हे बघतो की आणि गावचं जे गावचं ती देण्याचा प्रयत्न केला हे म्हणजे कोकणामध्ये आपले याची घरं असतात कौलर ठीक आहे, त्याला नावच कोकण लोक केलेले आहे. बघा तुम्ही छप्पर वगैरे तसं दाखवलेलं आहे आपल्या कौलांचं हे दाखवलेलं आहे. मागे आपलं तुळशी वृंदावन आहे, वृंदावन म्हणजे ते घरातलं आपल्या गावच्या जे ग्रुप आहे कौलारू आतमध्ये लावलेलं असतं. सर्व कोकणपट्ट्यामध्ये मग मंदिरं सुद्धा कौलारू असतात. बरोबर, त्याचा लूक सगळ्या 1250 रुपयाला नाही आहे आणि याच्यामध्ये 2 फुटापर्यंत आरामात बसू शकतो. मित्रांनो जर एक मखर तुम्हाला आवडले असेल ना तर मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, नक्कीच या कॉन्टॅक्ट करा. आणि लहान मुलांना पूर्ण संदेश दिलेला आहे काय
तुम्ही इको फ्रेंडली वापरा, गणपती पण इको फ्रेंडलीच आणा, तो सण साजरा करा म्हणजे आपल्याला निसर्गाने दिले आपण निसर्गाला परत देऊया हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि हे अगदी 10 मिनिटं त्याचं विघटन होतं, जमिनीला काही हानी होत नाही याच्यापासून, कोणतंही डेकोरेशन अगदी मंडळाचं पण टाकलं तरी पण काही त्रास होत नाही त्याचा. अगदी आपलं वहीचं हे भिजतं पानं आणि ती परत सुकवली तर कडक होतं, तसं डेकोरेशन पण आहे. आणि जरी तुम्हाला नको असेल कंटाळा आला तर याचं म्हणजे काही हानी होत नाही, अगदी इको फ्रेंडली सगळे कलर पण मखर पण हे आमचा त्याच्यामागचा. आणि तो आता साध्य होत आहे उद्देश, याचा खूप आम्हाला आनंद वाटतो आहे कारण लोक येतात आवडीनं सगळे घेऊन जातात गणेश भक्त आणि आपला गणेश उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करतात. धन्यवाद नानी, तुम्ही मला ही छोटीशी भेट दिल्याबद्दल आणि असं तुम्हाला प्रोत्साहन वाढत राहू आणि माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.